रेणुका ज्वेलर्स आमच्याकडे चोख हॉलमार्कचे सोन्या चांदीचे दागिने तयार व ऑर्डर प्रमाणे बनवून मिळतील. नवनवीन व आकर्षक डिझाईन साठी आताच भेट द्या रेणुका ज्वेलर्स, बुलढाणा बँके शेजारी गांधी चौक विटा. प्रोप्रायटर धनाजी सुर्वे, संभाजी सुर्वे. मौजे करंजे तालुका खानापूर. खानापूर तालुक्यातील 12 गावात भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणा विभागांतर्गत अटल भूजल योजना राबवण्यात येणार आहे. मौजे करंजे गावात अटल भूजल योजनेअंतर्गत लोकसहभागातून जल सुरक्षा आराखडा तयार करण्यासाठी ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. यावेळी अटल भूजल योजनेबाबत माहितीही देण्यात आली. जल सुरक्षा आराखडा तयार करण्यासाठी भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा विभागाचे श्री कुणाल शितोळे, माहिती शिक्षण संवाद तज्ज्ञ श्री वाहिद शेख, जलसंधारण तज्ज्ञ सरपंच सौ कलावती रास्ते, ग्रामसेवक श्री चव्हाण, मंडल अधिकारी श्री ओमसे, तलाठी श्री ओमाशे, कृषी सहाय्यक कुंभार, ग्रामपंचायत सदस्य व गावातील ग्रामस्थ उपस्थित होते. आज मौजे करंजे येथे आम्ही कालपासून 2 दिवस आपण गाव शिवार भेटीचा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि या कार्यक्रमांतर्गत जल सुरक्षा आराखडा अटल भूजल योजना ही योजना आपण कशा पद्धतीनं राबवायची या गावामध्ये आणि या गावची कशा का निवड झाली याच्या संदर्भात आपण लोकांना माहिती सत्रामध्ये दिलेलं आहे आणि जलसुरक्षा आराखडा करण्यावर आपण आता भर द्यायचा आहे हेही आपण गावकऱ्यांना सांगितलेलं आहे आणि गावाचा उत्स्फूर्त प्रतिसाद आपल्याला भेटलेला आहे आणि असंच या गावामध्ये आपल्याला काम करायचं आहे आणि तशीच अपेक्षा या गावकऱ्याकडून आपल्याला राहील. आज शिवार फेरी या निमित्त अटल भूजल योजनेअंतर्गत यादवमाळा या ठिकाणी शिवार फेरीसाठी आले असता संबंधित अधिकारी शेख साहेब, शितोळे साहेब, तसेच आमचे ग्रामसेवकांना चव्हाण साहेब आणि तलाट्यांना श्री ओंबाशी साहेब या सर्वांनी प्रत्यक्ष शिवारात जाऊन जी पाहणी केली आणि त्याच्या संदर्भात जे नियोजनासाठी जी मदत केली त्यांचं सर्वात महत्त्वाचा आभार त्यांचं हे की प्रत्यक्ष शिवारात फेरी करतायत. बाबूराव यादव या करंजे गावाचा एक नागरिक आहे आणि येथे अटल भूजल योजनेमार्फत सांगली जिल्ह्यातून सांगलीतून काही अधिकारी आले व त्यांनी योग्य ते आम्हाला मार्गदर्शन केलेले आहे व ते मार्गदर्शन आम्हाला चांगल्या प्रकारे समजलेले आहे. त्यांनी आपली भूजल पातळी वाढवली. जेव्हा आपली भूजल पातळी वाढेल तेव्हाच शेतकरी चांगल्या प्रकारे शेती करेल व आपल्या देशाचाही विकास होईल यासाठी त्यांनी चांगले मार्गदर्शन केले व आम्ही त्यांना या योजनेअंतर्गत जो आमच्याकडून जो प्रतिसाद मिळेल तो फुल प्रतिसाद देऊ एवढेच आम्ही देतो. मी सर्जेराव पांडुरंग माने, करंजे गावचा ग्रामस्थ. आम्ही आता अटल भूजल योजना या योजनेअंतर्गत इथं काही साहेब लोक आलेले आहेत सांगलीतून, त्यांच्याबरोबर शिवार फेरी करण्यासाठी आलेलो आहोत. तर इथं कुठं पाणी अडवता येईल, कुठं जिरवता येईल आणि कुठे काय सिस्टम करून पाणी वाढवता येईल, आपली भूजल पातळी कशी वाढवता येईल याविषयी त्यांनी माहिती दिली. ते आम्ही ऐकली आणि आता आम्ही त्यांना त्यांच्या म्हणण्यानुसार आम्ही आम्हाला काय पाहिजे ते दाखवू आणि आमच्या गावची भूजल पातळी वाढवायचा प्रयत्न करू आणि जे काय ते सांगतील त्या आम्ही उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देऊ. आज मौजे करंजे तालुका खानापूर या गावामध्ये गाव शिवारामध्ये आम्ही आलेलो आहे आणि सदर योजनेबाबत अटल भूजल योजनेबाबत या गावाची निवड झालेली आहे. तर या योजनेअंतर्गत जलसुरक्षा आराखडा करण्याची मोहीम आज या गावामध्ये सर्व ग्रामस्थांनी एकजुटीने धरलेली आहे. तसेच ही अंमलबजावणी करताना जलसुरक्षा आराखडा आज या गावामध्ये बनणार आहे. याबाबत मी कुणाल चितोळे, भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणा सांगली या कार्यालयातून आज गावामध्ये आलेलो आहे. या योजनेअंतर्गत भूजलाची पातळी
वाढवण्याचं काम होणार आहे आणि हे ग्रामस्थांनी एकजुटीने करण्याचा निर्णय आज आम्ही इथे घेतलेला आहे।